नमस्कार मित्रांनो, व्हीएम न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण एका वेगळ्या विषयावरती पुन्हा एकदा चर्चेला इथे उपस्थित झालेलो आहोत. माझ्याबरोबर आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष अशोकजी गायकवाड. गायकवाड साहेब, तुमचं व्हीएम न्यूज स्टुडिओमध्ये स्वागत आहे. आपण जी चर्चा करतोय त्या चर्चेचा विषय आहे अॅट्रॉसिटी. तर हा विषयाचं नाव घेतल्यानंतर तुमच्या सर्वांच्या समोर हा प्रश्न लगेच आला असेलच. भाजपसारख्या मित्रपक्षावर राहणारा RBI अॅट्रॉसिटीवरती गप्प का, असा जनसामान्यांमध्ये चर्चेचा विषय सध्या चर्चेला जात आहे. आणि याच अनुषंगाने आपण रामदास आठवले माननीय मंत्री यांच्या निकटवर्ती म्हणून ओळखले जाणारे अशोकजी गायकवाड यांच्याशी आपण या संदर्भात चर्चा करणार आहोत. आणि त्यांनी या स्टुडिओमध्ये आपण त्याचं एक केलेलं आहे. सर, तुम्हाला पहिल्यांदा हा प्रश्न विचारताना मला असं वाटतं की अॅट्रॉसिटी हा जो कायदा स्थापन झालेला होता तो खरं तर अनुसूचित जातीच्या जमातीच्या लोकांचं संरक्षण होण्यासाठी हा कायदा निर्माण केला गेलेला होता, त्यासाठी याची निर्मिती झाली होती, काय सांगाल या संदर्भात? खरं तर मुळात या देश हा धर्मवादावर आणि जातीवादावर गेले अनेक वर्षानुवर्ष चालत आलेला आहे. आणि या देशामध्ये या पूर्वीच्या काळामध्ये मनुज राज्य होतं, म्हणजे मनुव्यवस्थेच्या विचाराचं राज्य होतं, जे राज्य वर्णव्यवस्थेवर माणसाला जगवत होतं, माणसाला वागवत होतं आणि माणसाला नाचवत होतं. अशा व्यवस्थेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे पाहिलं चित्र बघितलं की ज्या देशामध्ये माणसाला माणूस पण हरवलेला आहे, ज्या देशामध्ये कुत्र्याला सुद्धा किंमत दिली जाते पण माणसाला भाकर नाकारली जाते, मुंगीला साखर दिली जाते आणि सापाला दूध दिलं जातं पण माणसाला पाणी नाकारलं जातं, अशा देशामध्ये बाबासाहेबांचा संघर्ष सुरू झाला. आणि म्हणून या संघर्षानंतर बाबासाहेबांनी एक गोष्ट लक्षात आली की या देशातल्या दुवर्णव्यवस्थेने पिछाडलेल्या गाव कुसावर राहिलेल्या माणसाला जर माणूस पण द्यायचा असेल तर या माणसाला माणसामध्ये सामावण्यासाठी एखादा कायदा हवा की जो कायदा सर्व धर्मांना एकत्र जावेल आणेल आणि एकत्र आणून एका व्यासपीठावर उभा करेल आणि यासाठी कायद्याची एक दशत असावी. आणि म्हणून बाबासाहेबांनी हा अटोजी नावाचा कायदा जन्माला घातला. आणि हा कायदा जन्माला घातताना बाबासाहेबांनी सगळ्याही चर्चा केल्या आणि सगळ्याही चर्चा केल्यानंतर सगळ्याशी झालेल्या चर्चेतून सगळ्याशी झालेल्या विचार विनिमयातून हा कायदा जन्माला आला की या देशातल्या दलितांना कष्टकरी मागासवर्गीयांना जर समाजाच्या म्हणून प्रभावात आणायचा असेल तर इथं तुम्हाला माहिती आहे की पूर्वी माणसाचा स्पर्श झाला तर विटार होत होता, माणसाचा स्पर्श झाला तर आंघोळ करावी लागत होती, माणसाची सावली पडली तरी आंघोळ करावी लागायची, देवाला हात लागला तरी देव वाटायचा. म्हणजे आपण मी ती एक क्लिप बघितली छत्रपती शिवरायांची, ती त्या क्लिपमध्ये दाखवलेली आहे की छत्रपती शिवाजी राजे आई भवानीची मूर्ती घेऊन चाललेली आहे, तर ती क्लिप आपण व्हॉट्सअप वगैरे झालेली आहे तर दाखवली. तिथं सुद्धा एक ब्राह्मण येऊन सांगतो की यांचा स्पर्श झाला तर ती मूर्ती भंग पावेल. म्हणजे अशा रूढी परंपरा या देशात रुजलेल्या होत्या आणि ह्या रूढी परंपरा जर थांबवायच्या असतील तर कायदा असणं गरजेचं होतं. आणि म्हणून या सुरक्षितता कायदा या समाजावर जर हा कायदा असेल होत आला तर हा समाज सुरक्षित राहील, ह्या समाजाचं व्यवहार सुरक्षित राहतील, हा समाज मूळ प्रभावातील आणि म्हणून हा कायदा होता. खरं तर स्पृश्य अस्पृश्यतेच्या काळामध्ये या कायद्याची निर्मिती झाली आणि त्याच्यातनं या समाजाला एक संरक्षण देण्याचं काम संरक्षण कवच आहे. मात्र आजच्या काळामध्ये सर्वसमावेश आपण राहत असताना, निधर्मी राहत असताना या काळात त्या कायद्याची तेवढी आवश्यकता वाटते तेवढी भासते तुम्हाला? नाही, या कायद्याची तेवढी आवश्यकता आहे. हा कायदा अस्तित्वात आला म्हणून मूळ प्रभावात दलित आला आणि मूळ प्रभावात दलित झाल्यानंतर त्यांचा विकास झाला. कायदा आला म्हणून कायद्याची दहशत आली, कायद्याची भीती आली, म्हणजे कसं म्हणतो आदरयुक्त भीती आली. आणि ह्या आदरयुक्त आलेल्या भीतीनं जातीवाद दर्शित जातीवाद तरी संपुष्टात आला, आंतरिक जातीवाद जिवंत राहिला पण दर्शित जातीवाद संपुष्टात आला. कारण मी जर ह्या जातीची वागणूक दिली तर माझ्या गुन्हा दाखल होईल आणि म्हणून माणसं मग ह्या मूळ प्रभावाला जोडून गेली, जोडलेली माणसं एकत्र आली आणि म्हणून इथला समाज सुरक्षित झाला. हा कायदा असल्यामुळं अन्यायाचा होणारा अन्याय होतो अन्याय, पण तो अन्याय कमी प्रमाणात होणार ही दशेत आहे. पण हा कायदा जर नसता तर इथल्या दलितांना कधीही सुरक्षितता मिळाली नसती आणि ही सुरक्षा कवच आहे, दलितांचं ही सुरक्षा कवच आहे. तुम्ही एका बाजूला हा कायदा म्हणजे सुरक्षिततेचा कवच म्हणताय, दुसऱ्या बाजूला म्हणतात लोकांमध्ये याची दहशत निर्माण झाली पाहिजे. दहशत आणि आदरयुक्त दहशत, आदरयुक्त दहशत जरी म्हणलं तरी त्याच्यातला दहशत या शब्दाला फार मोठं महत्व प्राप्त होतं. कारण काही काळामध्ये
या दहशतीचाच वापर केला गेला आणि अनेकांवरती खोट्या अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल झाले हे आपल्यालाही मान्य करावं लागेल. आणि त्यामुळेच ह्या कायद्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सर्वसामान्यांचा वेगळा व्हायला लागला. मी तुमच्या मताशी सहमत आहे की खोटे गुन्हे दाखल झाले, पण जर ते खोट्या गुन्ह्याची पार्श्वभूमी आपण तपासून पाहिली तर हे खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी कुणी कुणाला प्रोत्साहन दिले हे जर आपण चेक केलं तर एक राजकीय स्वार्थापोटी झालेले खोटे गुन्हे आहेत किंवा त्यांच्या स्वतःच्या स्वार्थापोटी, म्हणजे इथला मराठा समाज जो इथं राज्य करतो त्या राज्यकर्त्यांनी स्वतःला स्वीकृत करण्यासाठी दलितांचा वापर करणं, आणि त्यातून झालेले खोटे गुन्हे आहेत. पण जिथं खरोखर घडलेलं आहे तिथं आपण काय करणार आहात? मुळात त्याच्यावर खैरलाजी, खैरलाजी तर काय गुन्हा खोटा आहे का? चिंचण्यामध्ये घडलेला गुन्हा खोटा आहे का? असे कितीतरी गुन्हे आहेत की भर सभेमध्ये निवडलेल्या दलित महिलेला अपमानित केलं जातं, ग्रामपंचायतीच्या सरपंचपदावर तिला अपमानित केलं जातं, हे गुन्हे खोटे नाहीत ना. पण काही मंडळी याचा गैरवापर करत आहेत, पण गैरवापर करतात म्हणून मी इथल्या प्रशासनाला अनेकदा पत्र या 7 वर्षात लिहिली, एस पीला लिहिली, कलेक्टरला लिहिली, इथं मुखदेव साहेब होते, विकास देशमुख असून माझा पत्र व्यवहार सुरू आहे की खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी एक कायदा करण्यासाठीची तरतूद व्हावी किंवा तशी एखादी कमिटी व्हावी. आमचा खोटे गुन्हे दाखल करण्याचा अजिबात पाठिंबा नाही. आमचं तर म्हणणं आहे की शासनाने याच्यावरती एक कायदा तयार करावा की खोटा गुन्हा दाखल करणारा किंवा राजकीय प्रेशरखाली गुन्हा दाखल करणारा आणि शब्दात बदल करत गुन्हे दाखल करून लोकांना त्रास देण्याची व्यवस्था बुडालेली त्या व्यवस्थेची चौकशी व्हावी. तो जो खोटा असेल तर ज्यानं दाखल केला त्याच्यावर गुन्हा दाखल करा. पण असं होतच नाही. आम्ही पत्र द्यायची, आम्ही अनेकदा इथल्या एस पीला विनंती केली की तुम्ही एखादी सर्वपक्षीय धर्मीय कमिटी नेमा, ज्या कमिटीमध्ये बौद्ध असतील, मातंग असतील, मुस्लिम असतील, जैन असतील, मराठा असतील, सगळ्यांनी यावं. त्या कमिटी समोर आल्यानंतर व्यवहार लक्षात येतो की हा खरा की खोटा गुन्हा. नाही, पण तुम्ही जे म्हणता की समिती स्थापन करावी आणि त्यातनं निष्पन्न होईल की हा खोटा आहे का खरा गुन्हा आहे तो भाग वेगळा आहे. पण जोपर्यंत अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवल्यानंतर त्या माणसाला अटक झाल्यानंतर त्याला जामीनही मिळत नाही, हा जामीनपत्र गुन्हा होतो. तर अशा परिस्थितीमध्ये त्याने त्या गुन्ह्यामध्ये अडकून नंतर त्याच्यातनं निष्पन्न होईल त्यानंतर त्याची सुटका येईल हा भाग वेगळा. मात्र त्यातनं जो मानसिक त्रास होतो तो सर्वसामान्य म्हणजे जो कोण ज्याच्यावरती होतो त्याला होतो तो. त्यामुळे या अॅट्रॉसिटीमध्ये काहीतरी बदल थोडासा करावा असं तुम्हाला. बदल करावा म्हणजे तुम्ही म्हणला की ह्यात बदल करावा तर मग असा बदल होईल की तुम्ही भर दिवसा आमची घरं जाळली तरी आम्ही तुमच्यावर गुन्हा दाखल केला तरी तुम्ही दोन दोन महिन्याने सुद्धा त्याच्यावर निकाल देणार करणार नाही. आणि आता व्यवस्था कुणाचं झालं ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे तसं झालं तर सगळा समाज असुरक्षित होईल. मुळात खोटा गुन्हा दाखल करत असताना किंवा खरा दाखल होतोय याच्यापेक्षा हा गुन्हा दाखल झाल्यानंतर जी परिस्थिती क्रिएट होती ही परिस्थिती आपण कधी जवळ पाहिली का? अजिबात नाही. गुन्हा आढळीचा दाखल झाल्याबरोबर इथं एक अशी व्यवस्था आहे ती पटकन त्याच्याविरुद्ध एक क्रॉस कंप्लेंट तयार करत आहे. ती क्रॉस कंप्लेंट तयार होते मग त्यात 354 दाखल होत आहे, 395 दाखल होत आहे, चॅनिचिंदा किंवा काहीतरी असं गुन्हा दाखल होतो की ज्या गुन्ह्यामध्ये ज्यांना आठवणी दाखल केलेली आहे त्याला जामीन 3-3 महिने मिळत नाही आणि ज्याच्यावर आठवणी दाखल झाली तो आठवड्यात बाहेर येतो जामीनावर कोर्टातनं. मग त्यावेळेला काय परिस्थिती करायची? आम्ही जवळ बघितलं आहे आणि अनेकदा माझ्या डोळ्यासमोर आहे. खरा आढळीचा गुन्हा दाखल करायला गेल्यानंतर त्या गुन्ह्यासाठी समोर आम्ही अजिबात थांबत नसतो. त्यावेळेला आमच्याच कार्यकर्त्यावरती दरोडा जमा दाखल होतो. तर गळ्याची चेन जोडली, बायकोचा पदर धरला, मग एक महिला उभी गेली तर ती 354 दाखल करते. पण अशा वेळेला काय? आणि आता तुम्ही सांगताय की ह्या गुन्ह्यात खोटे गुन्हे दाखल झाले त्यांना आम्हाला सफर व्हावं लागतं. अहो महिला बाबतीत तोच कायदा आहे ना. 354 काय सांगतं तुम्हाला? गुन्हा दाखल केला की अटक करून कोर्टात पाठवा. मग त्यातून सफर होतो ना आपण. मग अशा सफर कायद्यामध्ये तरतुदी दुरुस्त्या करणं ही शासनाची जबाबदारी आहे. पण दुरुस्त्या करत असताना तो कायदा कमकुवत करता कामा नये. काल सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिलेला आहे की ज्या निर्णयामध्ये तात्काळ जामीन द्यावा, तात्काळ जामीन देण्याचा जर उद्दिष्ट पूर्ण झालं किंवा त्या पद्धतीने जर कारवाया सुरू झाल्या तर आमच्या वस्त्या सगळ्या असुरक्षित राहणार आहे, आम्हाला बोलायलासुद्धा भीती वाटणार आहे आणि आमच्या माणसांचं जे कवच आहे ते कवच कमकुवत होणार आहे. खरं तर सुप्रीम कोर्टाने घेतलेला हा निर्णय हा कायदा आणि संविधानाच्या बाहेरचा निर्णय आहे. याच्यावर फेर याचिका दाखल व्हावी अशी सरकारला मागणी करण्यासाठी आम्ही 23 तारखेला पत्र दिलेलं आहे. आमचं म्हणणं आहे की खरं तर आम्ही जास्त करतोय. आढळीला गुन्हा दाखल झाला तर तो माणूस तिसऱ्या चौथ्याशी जामीनावर सुटतोय,
पण आम्ही मात्र त्याच्या इतके बरोबर जातोय की आम्हाला असं वाटतंय की हा गुन्हा दाखल केला असं तरी परवडेल. आणि मग जर असं झालं तर काय होणार आहे, आमचा माणूस बळी जातोय आणि त्यामुळं गुन्हे दाखलाचे प्रमाण कमी झालेलं आहे. गुन्हा दाखल केल्याबरोबर पी आय सांगतो तुझ्याविरुद्ध तू गुन्हा दाखल केला, दोघांना ठेऊ का? मुळात पहिल्यांदा आमच्या सुरक्षेची हमी द्या. दलितांच्या अल्पसंख्याकांच्या सुरक्षेची हमी आहे का तुमच्याकडं? या सरकारचं त्याच्याकडे नियोजनच नाही. आणि म्हणून नियोजन नसल्यामुळं कायद्यात बदल करताना कोर्टाने सुद्धा अभ्यासपूर्वक विचार करावा. आम्ही हा निर्णय कोर्टाने घेतला तो एकतर्फी वाटत नाही आम्हाला. ठीक आहे, गुन्हे तर सगळीकडेच खोटे गुन्हे नोंद होतात, याचा अर्थ तो कायदा एक होत नाहीये. तर थोडासा हा निर्णय घेताना मागासवर्गीय समाजाची सुद्धा बाजू अभ्यासणं गरजेचं होतं असं आपल्याला वाटतं. नाही बरोबर, अभ्यास गरजेचं असताना सुद्धा त्यांनी मात्र याच्याकडे कुठलंही म्हणजे थोडं दुर्लक्ष केल्याकडे वाटतंय मला. आणि माझं असं मत आहे की कोर्टाने घेतलेला निकाल म्हणजे कोर्टाबद्दल बोलू नये आपण, कारण आपण बाबासाहेबांचा सन्मान करणारे कार्यकर्ते आहोत आणि आपण संविधानाचा सन्मान करतो आणि संविधानाचा सन्मान करतो म्हणजे आपण कोर्टाचाही सन्मान करतो. कोर्ट हा न्यायाधीश आहे आणि आपण त्याला कोर्टाने घेतलेला निर्णय चुकीच आहे. आपण कोर्टाला मान देतो, आपण कोर्टाचा मान रखतो, हे सगळ्या जरी गोष्टी असल्या तरी आपण अनेक वेळा पाहिलं की कोर्टाच्या काही ठिकाणी संदिग्ध असे निर्णय दिले गेलेले आणि त्याच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्याच्यावरती ताशेरे ओढलेले आहेत. आम्ही म्हणतो ना रिव्हिजन दाखल व्हावं सरकारनं, आणि आमचे नेते रामदास आठवले सांगितले मुख्यमंत्र्यांना की तात्काळ रिव्हिजन दाखल करून घ्यावं. नाही तुमचे नेते, आता मी तोच प्रश्नावर येणार होतो की तुमचे नेते याबाबत फारसे असे आक्रमक दिसले नाही. रामदास आठवलेंचं जे काही आरपीआयच्या संदर्भातलं जो एक आक्रमकपणा होता, दलितांच्या बाजूने एक मोठा आवाज, बुलंद आवाज म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात होतं. मात्र ज्यावेळेस हा निर्णय झाला त्यावेळेस तो आवाज मात्र दबल्या गेलेला असा वाटलाय का? बीजेपीच्या ओशाखाली दबल्या गेलेत. मला वाटतं तुमचं न्यूजमध्ये लक्ष नसावं. ज्या दिवशी हा निकाल लागला त्या दिवशी असे आदेश आठवले साहेबांनी तात्काळ सगळ्या जिल्हाध्यक्षांना पाठवले होते आणि स्वतः आठवले साहेबांनी इन्स्पेक्टरला भेटली, तात्काळ ही दाखल करावं अशी त्यांना विनंती केली होती. आणि जर दाखल केलं नाही तर मला माझा पवित्रा वाजवावा लागेल अशी आठवले साहेबांची भूमिका आहे. आणि आजही आठवले साहेबांची भूमिका आहे की ताबडतोब रिव्हिजन दाखल करावं आणि अठराशे कायद्याची छेडछाड करणार असाल आणि कोर्टाला मध्ये घेऊन हा बदलणार असाल तर मी अजिबात थांबणार नाही असं आठवले साहेबांची भूमिका आहे. कदाचित तुमच्यापर्यंत पोहोचली नसेल पण आठवले साहेबांची स्पष्ट भूमिका आहे की अटलजी बाबा छेडछाड केली तर अटल साहेब कदाचित बीजेपी थांबणार जर आहे, कारण मला माझ्या नेत्यावर विश्वास आहे आणि माझा नेता रडू आहे. आज काय तरी होत आहे निमाबरोबर झाल्यानंतर तुम्ही आता वातावरण बदलत आहे आणि वादळ ऊन मारा उन्हाळा हिवाळा आणि पावसाळ्याचं हे सिस्टम सुरूच असतं, पण माझा नेता गेले 35 वर्ष तर ह्या चढतो त्यापेक्षाही दीर्घकाळ झाला असेल. ज्या काळामध्ये या देशामध्ये दलित असुरक्षित होते कायदा असताना सुद्धा शोषण सुरू होतं, कायदा असताना गाव कुसाबाहेरचा माणूस असुरक्षित होता, त्या काळात माननीय ते रामदास आठवले साहेबांनी पॅन्थर नावाचं संघटन सुरू केलं आणि पॅन्थर नावाच्या संघटनेनं सुरक्षता प्रदान केलेली आहे आणि तेव्हापासून हा नरकणारा पॅन्थर आहे. त्यांना समाजाच्याच प्रश्नावर लढायला लढलेले आहे, पण आज आढावधानानं हा बीजेपीमध्ये आम्ही गेलो. आम्ही काय बीजेपीमध्ये गेलो हे सुद्धा समाजाला माहीत आहे की अनेकदा बाबासाहेबांच्या जवळचा अपमान होणं आणि त्यांच्यासोबत गेल्यानंतर गृहित धरणं आणि आमचे अनेकदा आमच्याबाबत गैरसमज पसरवणं या सगळ्या गोष्टीचा विचार केला आणि याचा ट्राय म्हणजे ही चूक सरकार काँग्रेसची राष्ट्रवादीची तेवढीच आहे. काँग्रेसच्या काळामध्ये आम्ही खासदार असताना आमची खासदारकी गेल्यानंतर आम्हाला सन्मानपूर्वक घरी यायचं होतं, पण आम्ही घरी येत असताना घर शोधायच्या अगोदरच आमची भांडी रस्त्यावर टाकली. मग हा झाल्यावर आमचा अपमान नव्हता का काँग्रेसकडनं? मग त्याचा अपमान झाल्यानंतर आमच्या लक्षात आलं की हे झाले हे बी जातेवाडीच आहे आणि म्हणून मग आम्ही आमची भूमिका बदलली आणि एकदा म्हणलं विषयाची परीक्षा घेऊन बघा. आम्ही बीजेपीसोबत गेलोय ते हौशेनं अजिबात गेलो नाही आहोत. आम्हाला इथं जी चाललेली प्राप्त परिस्थिती होती, शेतकऱ्यांच्या होत असलेल्या आत्महत्या, शेतकऱ्यांची होत असलेली पिळवणूक, रोजगाऱ्यांच्या होत असलेल्या त्यांच्यावर होत असलेले अन्याय, या सगळ्या आणि महागाय या सगळ्यांचा आराखडा उभा केला. कुठला वर्ग याच्यामध्ये पिझा गेला होता? मग त्याला जात नव्हती, जो सामान्य होता तो सगळा उद्धव झाला होता आणि म्हणून सत्ता बदलण्यासाठी आम्ही गेलो होतो. तुम्हाला चटका बसला आणि तुम्ही भाजपमध्ये गेला, भाजपमध्ये तरी तुम्हाला असं काय मिळालं? आम्हाला काय माहिती तरी गेलं आम्हाला काय मिळणार आहे? आजही परिस्थितीच आहे, बेरोजगारी वाढत आहे, महागाई जितल्या तिथे आहे, शेतकऱ्यांच्या आम्ही बदलण्याचा प्रयत्न केला तर बदलणं त्यांच्या हातातच होतं. आम्हाला काय माहिती
गोरा ब्रिटिश गेल्यानंतर काळा ब्रिटिश येणार आहे, तसंच झालं. काळा ब्रिटिश जरी आला तरी तुम्ही अजून त्यांच्या बरोबर साथ देता, त्यासाठी वेगळा पर्याय विचार करण्याची तुम्हाला गरज वाटली नाही. आमचा पर्याय सुरू आहे, पण असं नसतं ना की गेलं बसलं आणि नाही वाटलं जेव्हा लगेच चल घरी उपाशी, असं नसतं. राजकारणामध्ये साहेब राजकारणामध्ये इतक्या स्पीडने निर्णय घेता येत नसतात. निर्णय घेण्याचा अगदी बरोबर, समाज तुमच्याकडे ज्या अपेक्षेने आणि आता रामदास आठवले यांच्याकडे ज्या तुम्हाला सांगतोय ना, आम्ही आता 5 वर्षाचं कमिटमेंट केलं होतं, 5 वर्ष आम्ही त्यांच्यासोबत आहोत. 2019 दाखवेल. तुम्ही आता म्हणते की 5 वर्ष आम्ही त्यांच्या बरोबर काढलेली आहेत, काढतोय. पण समजा अट्रोसिटी वरती जर भाजपची जर भूमिका अस्पष्ट असली तर जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्हाला जाहीरपणे सांगतो, माझा नेत्या विश्वास आहे. आपण म्हणतो की काल भीमा कोरेगावमध्ये आठव साहेबांनीच निर्णय घेतला होता 3 तारखेच्या बंदचा. आठव साहेबांचीच भूमिका होती 3 तारखेच्या बंदची. आणि म्हणजे महाराष्ट्रामध्ये जेवढे गुण दाखल झाले 53-56 हजार, ते सगळे निर्माण पक्षाचे कार्यकर्ते आहेत. आमच्याच कार्यकर्त्यांनी पुढे राहून हे महाराष्ट्र बंद पाळला आहे, हा आम्ही तुम्हाला ठामपणे सांगू शकतो. आणि आमच्या नेत्याच्याच आदेशाने घडलेला आहे. लोक काही म्हणत असतील, पण आता हे वादळ आहे. ह्या वादळामध्ये रामदासकडे बोलणार नाही, मिनिस्टर आहे, सरकार आहे. सरकारनं कसं बोलावं हे त्यांच्या हे असणार आहे. त्यामुळे ते थोडक्यात बोलते जरी बोलले सर, तर त्यांच्याकडे आम्ही बोलूच होतो ना. आम्ही थांबलोय का? आम्ही रस्त्यावर आहोत. आज फरक झाला की सर्वसामान्य आरपीआयचा कार्यकर्ता हा रस्त्यावरती आहे, रस्त्यावरती जो अजूनही लढतोय, मात्र त्यांना त्यांच्या नेत्याचं पाठबळ मिळत नाही असा आरोप होतो. अजिबात नाही, आमच्या नेत्याचं आम्हाला चांगलं पाठबळ आहे. नेत्याने सांगितलं भेट अँड वॉच. 2019 जेव्हा समोर येईल त्यावेळेला आमचा नेता जे निर्णय घेतो तुम्हाला लगेचच कळेल. पण जर संविधानाच्या विरोधात तुम्हाला बोट उचलणार असेल, संविधान बदलण्याची कोण भाषा करणार असेल आणि संविधानाप्रती कुणी अनादर दाखवणार असेल आणि 1800 कायद्यामध्ये बदल करून जर दलितांना असुरक्षित करणार असेल, तर विरोधी पक्षाचा नेता रामदास आठवले कदापि सहन करणार नाही. तो नेता रस्त्यावर उतरे, वेळप्रसंगी आपल्या पदाचा राजीनामा सुद्धा देईल. आणि मला त्याचा विश्वास आहे, म्हणून मी रामदास आठवलेच्यासोबत काम करतोय. आमचा निर्णय भविष्याचा स्ट्रॉंग आहे. आम्ही बाबासाहेबांना मानलेला, आम्ही बाबासाहेबांसाठी काम करतो. आम्ही अन्नू पंडू नाही आहोत. आम्ही नाही त्याला एखाद्याला शब्द दिला की 5 वर्ष इमानाने इमानाने जन्मणारी ही जमात आहे. तुमच्या इमानदारीचा अनेक वेळा गैरफायदा विरोधी पक्षांनी घेतला किंवा तुम्ही ज्यांच्या ज्यांच्या बरोबर सत्तेत होता त्यांनी घेतला. तर मला पुढचा प्रश्न असाच विचारायचा की केरला तुमचा भीमा कोरेगावचा प्रश्न निर्माण झाला, प्रकाश आंबेडकर यांनी त्याच्यामध्ये भाग घेतला, त्यानंतर तो जो काही प्रकार झाला तो आपण समोर पाहिलेला आहे. त्यानंतर एक आरोप झाला की रामदास आठवलेजींनी या त्याच्यामध्ये भाग घेतला नाही किंवा त्याच्यामध्ये सहभागी झाले नाही असा एक आरोप झालेला होता. मात्र त्यानंतर पुन्हा रामदास आठवले यांनी स्वतः व्यक्त केलं की मला मी आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली लढा देण्यात तयार आहे, मात्र त्यांनी तो लढा खंबीरपणाने लढावा असं एक तुमचं स्टेटमेंट होतं. तर आता जो काही निर्णय झाला संभाजी भिडे गुरुजींवरती गुन्हा नोंद असताना ते या गटात सहभागी नाही असं स्टेटमेंट सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे आणि संपूर्ण दलित समाज एका बाजूला संभाजी भिडेने अटक होण्यासाठी एकत्रित होतोय आणि तो लढतोय रस्त्यावर उतरतोय अशा परिस्थितीमध्ये आरपीआयची भूमिका काय आहे? आमची भूमिका स्पष्ट आहे की कालच मुख्यमंत्री बोलले आहेत, अजून त्याला 24 तास झालेले नाहीत. बरं, आता कदाचित कसं असतं, तुम्ही म्हणला की त्यानं तिकडं बोलला की इकडे लगेच गोळा झाली की लगेच बॅट बॉल टाकला की सिक्स मारला असं नसतं ना साहेब. आत्ताच बोललेलं आहे, आता रामदास आठवले त्याच्याशी डायलॉग सुरू आहे, उद्यापर्यंत तुम्हाला चित्र स्पष्ट होईल. आणि जो चुकीचा वाढलेला आहे ज्याच्यातून या देशाची व्यवस्था खराब झालेली आहे त्याला अटक करण्यासाठी आम्ही काय संभाजी भिडेला घाबरतो होतो असं आहे का? अरे आम्ही बाबासाहेबांशी देतो, आम्हाला काय कुणाला घाबरायची गरज आहे? आम्ही घाबरतो फक्त बाब संविधानाला, आम्ही घाबरतो फक्त न्यायाला आणि मानवते. आम्ही असं कुणाला घाबरून करण्याचे कार्यकर्ते नाही. आता राहिला प्रश्न सर भिडे गुरुजींना अटक करण्याचा, जरी मुख्यमंत्र्यांनी क्लीन चीट दिली असली ते आमचं नेतृत्व 2 दिवसात काहीतरी ठरवतील. आणि जर तसं काय वाटलं तर योग्य वेळेला योग्य निर्णय घेतला जाईल. आणि जर समाजाच्या वर असा आघात होणार असतील आणि समाज अजून होणार असेल तर आम्ही सरकारमध्ये राहणार नाही आहोत. आम्हाला समाज महत्त्वाचा, कारण आमचा जन्म हा समाजाच्या क्रांतीसाठी झालेला आहे, समाजाच्या विकासासाठी झालेला, समाजाच्या सुरक्षेसाठी झालेला आहे. पॅंथर ही मूळ धारणा जी आहे की समाहार जोर धरून की टक्कर में संघर्ष हमारा नारा आहे, बाबाने ललकाराय भारत देश मारा आहे, आमची भूमिका ही आहे. त्यामुळे देशातल्या अराजकतेला थांबवण्यासाठी आमची पहिला प्रयत्न असणार आहे.
आणि त्यावेळेला आम्ही आमची भूमिका स्पष्ट करणार आहोत. तुम्ही अजिबात असं समजून आले की आम्ही झोपलो आहे. आम्ही सांगतो कसं असतं, वादळापूर्वीची ही शांतता आहे आणि लवकरच आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल की लवकर काय घडतंय काय नाही घडतंय आपण डोळ्याने पाहतो. आणि आम्हाला असे आहे तर मी तर या मंचका त्या स्टुडिओमधून सांगावं असं वाटतंय मला की अंत नका पाहू दलितांच्या सहनशीलतेचा. जर अंत झाला दलितांच्या सहनशीलतेचा तर मग काय होईल तुम्हाला पुढचे शब्द सांगायला नको आहेत, कदाचित त्याला गैरअर्थ लागेल, मग मात्र तुम्हाला ऐकायला नको. कारण हा पॅन्थर आहे आणि पॅन्थर कधी गुडा नाही. पॅन्थरची भूमिका ही स्ट्रॉंग आहे. आम्ही जाताच आहे झाड जोर जोडून की टक्कर म्हणजे संघर्ष मारणार आहे. त्यामुळं भविष्याच्या सगळ्या लढाईमध्ये प्रकाश आंबेडकर आमचा नेते आहेत. बाबासाहेबांच्या पश्चात रामदासजी आठवलेंनी त्यांना आव्हान केलेलं आहे की नेते तुम्ही इथल्या अध्यक्षपद भूषावर मी एक कार्यकर्ता म्हणून तुमच्यासोबत काम करायला तयार आहे. माझी प्रकाशजींना या मंचकावरून विनंती आहे कारण आमचं ते दैवत आहे, बाबासाहेबांचं रक्त आहे आणि बाबासाहेबांच्या रक्तासोबत काम करणं आमच्यासाठी प्रचंड सन्मान होईल. आणि आठव साहेबांनी तो सन्मान घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. प्रकाशजींना विनंती आहे की त्यांनी तात्काळ ताबडतोब सगळ्यांना एकत्र घ्यावं आणि आपण अध्यक्ष व्हावं रामदासांच्या भूमिकेचं त्यांनी स्वागत करावं आणि आठव साहेबांना सोबत घ्यावं, कामाला सुरुवात करावी, महाराष्ट्राचं चित्र बदलू आणि महाराष्ट्रात बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं समतेचं सत्याचं आणि समतेचं आणि बंधुत्वाचं साकार. निश्चित गायकवाड साहेबांनी आपल्याला सांगितले महाराष्ट्राच्या देवांचं हे सगळं होतं. मी थोडंसं आता वळीन बापू, मी तुमच्याकडे येईन. एक 3-4 वर्षापूर्वीचे बापू अशोकराव गायकवाड नाव घेतलं तरी लोकांच्या थरकाप निर्माण होता असं व्यक्तिमत्व आरपीएफची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर एक दबदबा साताऱ्यामध्ये निर्माण झाला होता. त्या 3-4 वर्ष असं काय झालं की बापू एकदम शांत झाले, थंड होते. तो एक धार जी बापू मी घेतली सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बघायला मिळत नाही. काय धार बघायला मिळत नाही असा अजिबात म्हणू नका. धार तीच आहे, तलवार तीच आहे आणि लढाई तीच आहे. फक्त कसं असतं माहिती का की काळानुरूप बदललेल्या व्यवस्थेत कसं लढावं याची जाणीव झालेलं मी काही नव्हतं. ज्या काळामध्ये माझी दहशत होती त्या काळामध्ये माझं म्हणायचं झालं तर मी आक्रमक कार्यकर्ता का तर माझं वय आक्रमक. आता वय वाढत चाललेलं आहे, मॅच्युरिटी आलेली आहे, निर्णय घेण्यासाठी विचार आलेला आहे आणि विचार आल्यानंतर आपण थोडंसं थांबतो बोलतो. कारण तरुणपणामध्ये माणूस एक गाव दोन तुकडे असतात, वय वाढेल तसं त्याचा बदल होत असतो. थोडी मॅच्युरिटी आलेली आहे, प्रौढपणा आलेला आहे, विचार करण्याची क्षमता वाढलेली आहे. पण धार तीच आहे, तलवार तीच आहे, गंजलेली अजिबात नाही. आणि वेळप्रसंगी आजही मी मगाशी सांगितलं पॅन्थर कधी बुडा नाही होता आणि आज ही वेळप्रसंगी समाजाच्या हितासाठी पुन्हा ती उपकारण्याची वेळ आली तर क्षणभरही थांबणार नाही. कारण शेवटच्या श्वासापर्यंत बाबासाहेब हा माझा आत्मा आहे आणि बाबासाहेबांची लेकरं ही माझे जीव की प्राण आहेत. आणि ह्या एका शक्तीवर वयाच्या 20व्या वर्षी या चळवळीत आलेला मी कार्यकर्ता आहे. नोकरी केलेली नाही. 20व्या वर्षी जेव्हा चळवळीत आलो त्यावेळेला मला आठवतंय चालायला गाडीला पैसे नव्हते, वडापाव खायला पैसे नसायचे, पण बाबासाहेबांच्या चळवळीशी मिश्र राहिला कार्यकर्ता आहे. आता ही जी पिल्लावर तुम्ही आजूबाजूला बघताय ना, हे पक्ष आहेत, तो पक्ष आहे, तो पक्ष आहे, जरा ह्या सगळ्या पक्षातल्या जिल्हा प्रमुखांची यादी नावं काढा माझ्या पुढे. ही सगळी रामदास आठवलेच्या फॅक्टरी जन्मा झालेली चळवळ आहे. त्यातला कुठला नेता रामदास आठवलेच्या फॅक्टरीतला तयार झाला मला कसं लावता आहे. जेवढ्या पक्षाची तुम्ही दलित चळवळीतली नावं घ्याल त्या सगळ्यात दलित चळवळीचा जो प्रमुख आज जिल्ह्यात फिरतोय तो रामदासजी आठवले यांच्या फॅक्टरीत तयार झालेला आहे, त्यांच्या विचारात तयार झालेला. आता त्यांना जिल्हाध्यक्ष पदापर्यंत पोहोचणं कठीण झालं म्हणून कदाचित ते बाजूला जाऊन त्यांनी जिल्हाध्यक्षपद घेतलं असेल आणि घ्यावं का नाही घ्यावं माणसं. अगदी हे होते अशोकरावजी गायकवाड दिलखुलास आणि रोखठोक आपली भूमिका मांडणारे. त्यांनी आपले विचार इथे मांडले. एकंदर ॲट्रॉसिटी संदर्भातही त्यांनी जो काही विचार मांडला तो आपल्यासमोर आहे. वेळ पडली तर आक्रमकता दाखवू असंही त्यांनी म्हणलंय. एक गर्भित इशाराही जाता जाता त्यांनी दिलेला आहे. बापू तुम्ही आमच्या स्टुडिओत आला आणि आपले जे काही विचार मांडले खरंतर आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे आपण मुलाखत इथे आपण थांबतोय. पण खरोखर आपले हे विचार जे आहेत ते आपल्या दलित तरुणांना एक मार्गदर्शक दिशा देणारे करतील अशा आपल्या आपण अपेक्षा करूया. आपण आल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आभारी आहे.